बीजू जनता दल दुरावला, तेलुगु देसम पक्ष दुरावला, शिवसेना दुरावली, अकाली दल दुरावला, जनता दल संयुक्तही दुरावला, याशिवाय जनता दल धर्मनिरपेक्ष सुद्धा दुरावला। मागच्या एका तपापासून भाजपपासून अनेक मित्र पक्ष दुरावले गेले। केंद्रातील दोन वेळा आलेली पूर्ण बहुमतातील सत्ता, अनेक राज्यांमध्ये वाढलेली कमालीची ताकद, इतर पक्षातून आलेले आणि स्थिरावलेले असंख्य नेते, यांमुळे मित्रपक्षांना सांभाळून घेणं आणि नाराज झाल्यानंतर त्यांची समजूत काढणं, याशिवाय अडचणींच्या मुद्द्यांच्या वेळी त्यांना गोंजारणं, या गोष्टी जणू आता बंदच झाल्या होत्या। या सगळ्यांचाच एकत्रित परिणाम म्हणून 1990 दशकात वाजपेयी अडवाणी या जोडीने जे मित्रपक्ष जमावले होते ते मित्रपक्ष एक एक करून सोडून जात होते। पण आता मात्र भाजपने कूस बदलल्याचं दिसून येते। मागच्या काही महिन्यात भाजपने आपल्यापासून दुरावलेल्या जवळपास सर्वच मित्रपक्षांना पुन्हा जवळ आणले। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडी घडत असल्या तरीही मागील 10 वर्षात पहिल्यांदाच भाजपनं मित्रपक्षांना सोबत आणण्यासाठी एवढे प्रयत्न केल्याचं दिसून येते। आता पाहूयात भाजपने नेमकं कोणकोणत्या मित्रपक्षांना पुन्हा सोबत आणले आणि कसं सोबत आणले ते। 2009 जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानंतर भाजपपासून ओडिशातील बीजू जनता दल दुरावला गेला। पण आता हाच बीजू जनता दल पुन्हा भाजपसोबत येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते। 2018 आंध्र प्रदेशला विशेष दर्जाची आणि पॅकेजची मागणी पूर्ण न केल्यानं भाजपसोबत काडीमोड घेतला। आता लोकसभा निवडणुका आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलुगु देसम पक्षानं नुकतंच भाजपसोबत पुन्हा युती करण्याची घोषणा केली आहे। 2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना भाजपपासून लांब गेली। 2022 भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेत पुन्हा शिवसेनेला NDA आणलं। त्यानंतर अवघ्या वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेतलं। 2022 लांब गेलेल्या आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीची स्थापना करण्यात पुढाकार घेतलेल्या नितीश कुमार यांना सुद्धा भाजपनं आपल्या गोटात आणलं। कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर धर्मनिरपेक्ष जनता दलाशी पुन्हा मैत्री केली। आता शेतकरी कायद्यांना विरोध करून लांब गेलेल्या शिरोमणी अकाली दलासोबत पुन्हा युती करण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेते प्रयत्नशील आहेत। त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे निकटवर्तीय सुखदेव सिंग धिंडासा यांना जबाबदारी देण्यात आली आहे। उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी यांना भाजपनं आपल्या युतीत आणले। महाराष्ट्रापासून अरुणाचल, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू पर्यंत इतर पक्षांचे अनेक नेते हे या काळात भाजपमध्ये दाखल झाले। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तर पश्चिम बंगालचे तपस रॉय यांनी सुद्धा तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या 4 पैकी 3 आमदार, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता आणि 30 हून अधिक काँग्रेस आमदारांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केलाय। गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडिया, माजी आमदार अमरीश डेर आणि तमिळनाडूमध्येही अण्णा द्रमुक मुनेत्रम कळघमच्या 16 माजी आमदार आणि माजी खासदारांनीही भाजपची वाट धरलीय। याशिवाय उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे मुख्य प्रदोत मनोज पांडे, पवन पांडे, पूजा पाल यांच्यासह 7 आमदार, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या राजेंद्र राणा यांच्यासह 6 आमदार, ज्यांनी भाजप उमेदवाराच्या बाजूने क्रॉस वोटिंग केलं होतं, हे सर्वजण आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। केरळमध्ये AK अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री K करुणाकरन यांच्या कन्या पद्मजा वेणुगोपालही भाजपमध्ये प्रवेश करतायत। या पुढील काळात अनेक बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याची आता चर्चा आहे। यात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचं नाव सुद्धा आघाडीवर आहे। तर मंडळी, यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।